कमी असल्यामुळे हा एकत्रित उपक्रम या ठिकाणी आपण राबवत आहोत. हा उपक्रम राबवत असताना मी सुद्धा या सगळ्यांच्या सहवासात होते, त्यांच्या कम्युनिकेशन सोबत होतो. तर अंगाने सर, डॉक्टर नागदर सर, डॉक्टर काजळ सर, गार्डे सर यांचं जे एकंदरीत सगळं काम सुरू होतं की हा उपक्रम यशस्वीपणे आपल्या या रिजनमध्ये राबवला गेला पाहिजे, त्यासाठी त्यांनी असा परिश्रम घेतलेले आहे. मी त्या सगळ्यांचं खूप खूप इथे अभिनंदन करते. आज आपल्या ठिकाणी या ठिकाणी स्वास्थ्य सेवा भावी कर्मचारी, आपले आरोग्य विभागाचे कर्मचारी इथे आलेले आहेत. गोरात मॅडम यांचा विशेष उल्लेख मला करावा असा वाटतो की ज्या वेळेला फोन केला त्या दुसऱ्या दिवशी त्या आमच्या महाविद्यालयामध्ये स्वतः आल्या आणि सगळ्या प्रकारची व्यवस्था कशी राहील, काय करावं लागेल याचं आम्हाला मार्गदर्शन केलं. एक 65,000 नागरिकांचं लसीकरणाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे आणि आरोग्य विभागाचं काम बघून आपल्याला खरोखर आपण त्यांच्यामुळे आज सुरक्षित आहोत. त्यांची सगळी चमू या ठिकाणी आलेली आहे. 65,000 नागरिकांचं लसीकरणाची जबाबदारी त्यांनी उचललेली आहे आणि यातलं एकही नागरिक सुटू नये याची खबरदारी ते आपल्या डोळ्यात ते घालून करतात. तर मला असं वाटतं की या कोरोना काळामध्ये जसं उल्लेख केला प्रत्येकाने कोणी ना कोणी आपलं जीवन आपलं आपलं गमावलेलं आहे आणि कोरोना हा एक संकट जे आपल्या भोवती घोंगावत आहे त्याच्यामध्ये आपण जर व्यवस्थित काळजी घेतली तर ह्या संकटावर आपण मात करू शकतो असा मला विश्वास वाटतो. विकासी सरांनी जसं म्हटलं की सगळ्यात जास्त विश्वास डॉक्टर्स, शिक्षक, न्यायाधीश यांच्यावर आहे. तर एक शिक्षक म्हणून आपलं जे कर्तव्य आहे त्याची भूमिका आपण बजावत आहोत. ऑनलाईन जे शिक्षण उपक्रम आपला सुरू होता त्याच्यामध्ये काही ना काही विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे हे आपल्या सगळ्या शिक्षकांना माहिती आणि म्हणून प्रत्येक शिक्षकाची ही तळमळ आहे की विद्यार्थी हा माझा ऑफलाईन आला पाहिजे, हे संकट लवकरच लवकर दूर झालं पाहिजे. सगळ्यांसाठी आपण एकदा जोरदार काळ्या असून त्यांचा या ठिकाणी लसीकरणासाठी विद्यार्थी जे आलेले आहेत लसीकरण करण्याआधी आपला निहारी किंवा जेवण करून द्या. काही अडचण आली असेल तर इथे सगळी त्यांची पण व्यवस्था केलेली आहे. इथे येऊन तसं सांगा की काही खाल्लेलं नाही आहे त्याची व्यवस्था डॉक्टर बाजार आणि आमच्या समूहांनी केलेली आहे. लसीकरण झाल्यानंतर मला असं वाटतं की एक तास ते 15 मिनिटं काही खायचं प्यायचं नाही आणि त्यांच्या निरीक्षणासाठी तो उपस्थित राहायचा. कुठलंही काही असं जाणवलं आपल्याला तर ताबडतोब आरोग्य कक्षाशी, आपल्या शिक्षकांशी संपर्क साधा, आमच्याशी संपर्क साधा आणि योग्य काळजी घ्या. तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना आम्हाला आमच्या महाविद्यालयामध्ये प्रांगणामध्ये बघायची खूप उत्सुकता लागलेली आहे. तुमच्याशिवाय आमचं हे महाविद्यालय हे आम्हाला अतिशय उपयुक्त वाटतं. तुमच्याशिवाय आमच्या या शैक्षणिक कार्यालयाच ते राहतात असं वाटतं. त्याच्यामुळे सगळे विद्यार्थी लवकरात लवकर प्रार्थना करते आणि सगळ्यांना खूप सुरक्षिततेचे या उपक्रमाबद्दल शासकीय तंत्रज्ञानाचे त्यांचे खूप आभार व्यक्त करते की त्यांनी आम्हाला याच्यामध्ये सांगितलं. धन्यवाद. त्यांना त्यांची नावे पादळकर किंवा कर्णेकर यांच्याकडे देण्यात येईल.